नमस्कार हरे कृष्णा आज आपण एकदम झटपट बनणारा आणि चविष्ट असा ज्वारीचा डोसा आणि ज्वारीचं घावन कसं बनवायचं ते पाहणार आहोत डोसा बनवण्यासाठी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ आणि ढोळसाला थोडा क्रिस्पीनेस येण्यासाठी एक चमचा रवा घालायचा आहे त्यानंतर काही भाज्या तर इथे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोबी या कोबीऐवजी तुम्ही कांदासुद्धा घालू शकता अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर दोन तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या सातात कडीपत्त्याची पानं त्या कडीपत्त्याच्या पानाला असं तोडून घालायचं आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर यानंतर अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून ओवा ओव्याला थोडं हातावरती असं क चोळून घालायचं म्हणजे त्याची चव खूप छान उतरते आणि चवीपुरते मीठ यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं पातळचं बॅटर बनवून घ्यायचं जर तुम्हाला थोडासा आंबट डोसा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाववाटी दहीसुद्धा घालू शकता तर बॅटर आपलं आता या ठिकाणी तयार आहे मी जवळपास अडीच ते पावणे तीन वाट्या पाणी यामध्ये घातलेलं आहे पाच सात मिनटासाठी हे बॅटर बाजूला असंच ठेवायचं त्यानंतर आपण याचे डोसे करायला घेऊया डोसे करण्यासाठी इथेमिक ग्रॅनाईटचा तवा गॅसवरती गरम करायला ठेवला आहे त्यावरती ते थोडं तेल लावून घ्यायचं तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं तवा चांगला गरम झाला की जे बॅटर आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्यातलं अर्धवाटी बॅटर घेऊन पहिल्यांदा तव्याच्या कडे कडेने असं सोडायचं नंतर मधोमध सोडून असा डोसा आपण तव्यावरती सोडायचा तर बघू शकता तुम्ही या चोसाला खूप छान जाळी पडलेली आहे आणि याची जी वरची बाजू आहे ती व्यवस्थित सुकली किंवा त्याचा कडा सुटल्यानंतर आपण याला परतून घ्यायचं आहे डोसा तव्यावरती घातल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या कडा सुटल्या आहेत तर मी तो परतून घेतला आहे तर दुसरी बाजू आपण शेकून घेऊ दुसरी बाजू आता छानपैकी शेकून झाली आहे आणि आपला छान कुरकुरीत असा मस्त डोसा हा ज्वारीचा तयार आहे याच पिठाचं आपण घाऊन सुद्धा बनू शकतो त्यासाठी पीठ थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे थोडी कन्सिस्टन्सी थोडी जाड असली तरी चालेल तर आता हे घाऊणं मी पूर्ण तव्यावरती पसरवलं आहे तर त घावणं बनवताना मात्र त्यावरती झाकण ठेवायचं कारण घावणं मऊ असतं आणि ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे आतमध्ये कारण आपण जास्त वेळ तव्यावरती ठेवणार नाही आहोत त्यामुळे झाकण ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर वरची बाजू सुकली आणि कडा सुटल्या की घावणं परतून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता छान घावण्याला आपल्या जाळी पडली आहे आणि घावणं काही जास्त वेळ शिजवायची गरज नसते आणि कारण ते मऊच असतं कुरकुरीत करायची गरज नाही तर आपलं आता इथे घावणं तयार आहे तुम्ही बघू शकता छान मऊ आणि छान जाळीदार घावणं तयार आहे हे घावणे डोसा तुम्ही कोणतीही चटणी टोमॅटो के चप किंवा भाजीसोबत खाऊ शकता तर तुम्ही या पद्धतीने डोसा घावणे नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा